नमस्कार मी सचिन पिळगावकर नववर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशाचं ऐश्वर्याचं आरोग्याचं जावं बदलतंय वर्ष दोन हजार पंधरा संपतंय आणि दोन हजार सोळा जसं जसं आपलं वर्ष बदलत असतं जसं फक्त वर्षच नाही तर हे जगसुद्धा बदलत असतं आणि जग तर मला असं वाटतं प्रत्येक क्षणी बदलत आहे तो बदल आपल्याला स्वीकारायला हवा आणि तो सत्कारणी लावू द्या कारण तसं जर आपण केलं तरच त्या बदललेल्या वेळेचा आपण फायदा घेऊ शकतो एक नवीन गोष्ट येते जुनी गोष्ट मग नाहीशी होते नव्या नव्या त्या गोष्टीमुळे लायटर जेव्हा आला तेव्हा मॅचबॉक्स नाहीशी झाली कॅल्क्युलेटर जेव्हा आला तेव्हा नाहीसं झालं तर हा जो बदल आहे तो बदल आपल्याला स्वीकारायला हवा एका माणसाने दुसऱ्या माणसाला विचारलं की तू खूप यशस्वी आहेस आणि मी नाही आहे तर तुझ्या माझ्यातला हा फरक कसा आहे म्हणजे कशामुळे आहे तर त्या माणसाने फक्त एक सिम्पल उत्तर दिलं की मी कृती करतोय आणि तू नुसती कृती मी करत असताना मला बघतोय नाही नुसतं बघून किंवा बसून काही होणार नाही तुम्हाला सुद्धा ती कृती करायला हवी तुमच्या पद्धतीची जी।, जी तुम्हाला योग्य वाटते ती पण ती कृती योग्य असावी असं मला वाटतं कारण काय आपल्या या जगात आपल्या या आयुष्यात बदल होणं ही इनिव्हिटेबल गोष्ट आहे चांगल्याकरता बदल होणं ह्याला ह्याचं ह्या ह्याची स्पीड खूप स्लो आहे पण वाईटाकरता बदल होणं ह्याचा स्पीड खूप फास्ट असतो त्यामुळे आपल्याला ते कळलं पाहिजे की आपल्याला बदल जो घडवायचा आहे तो चांगल्या मार्गाचा आहे की चुकीच्या मार्गाचा आहे हे आपल्यावरतीच आहे तर त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जर क ज्यात तुम्ही स्वतःला गुंतवलं गुंतवणार त्यातच तेच तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे तुम्ही जर ड्रिंक करायला लागला तर तुम्ही अल्कोहोलिक होणार तुम्ही जर हेल्दी लाईफ जगलात तर तुम्ही अत्यंत काय म्हणतात हेल्दी लाईफ तुम्ही जगू शकाल तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर जर वेळ घालवलात तर तुम्ही तुम्हाला अतिशय छान प्रेम त्यांच्याकडनं लाभू शकता तुम्ही काय कुठे तुमचा वेळ तुम्ही कुठे घालवताय हे सर्वात महत्वाचं जो दे रहे हो जमी को, जमी वही देगी जो दे रहे हो जमी को, जमी वही देगी बबूल बोए तो गुलाब कहाचं निघलं या तर त्यामुळे आपण काय काय करत आहोत आपली कृती काय आहे हे सर्वात महत्वाचं इतरांना फक्त ब्लेम करू नका की ह्यांच्यामुळे असं झालं आणि त्यांच्यामुळे असं झालं खरं कारण तुम्ही आहात त्यामुळे स्वतःला सबळ आणि सशक्त बनवा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा